अगं सुन बाई, ऊर काव की गेलो कर, आता आपली गावची जत्रा आली या, पावले रावळे घरीदारी येत असते तर सरपण काटूक आणावं लागतंय. आपल्याला काही महिन्याला गॅस परवडत नाही. आपण काय लय जागीरदार नाहोत ग माय. मी नसते, मला काटे मोठे हातामध्ये नसतेच मोडत ग माय काटे. आता आपली गावची जत्रा आली या, पावणे रावळे घरी येत असते तर उठपर तसं रुसू नको. नसते हो माय, मी येत उपर ते पावणे रावळे. तुला मी आता पिरमत सांगितलं या, कशी येत नाही मी बी बघते की अशी छिपरीला धरते आणि फर फर ओढीत नेते. तुम्हाला ते अशी दुसरं काय येते? घरी संबुळ हाय माय सासू नाचा. उठ ग माय उठ, उग मला लोक समोर छिपरे वाढायची येणार नको. चल उठ, चला मावशी चला. काय सुन बाई हा बडे देती माय बसन तुया डोळ्यात जाऊन मी म्हणली असल की मग इतका काय नाद गेला पाच गण तीन महिने वाद ग लावित असते तर तिला दिसला असल लय पाणी आगुऱ्यावरी धनेगावच्या धरणाचं म्हणून म्हणली असल. ऐकून तर घेण्याची तुमची कवा सहनशीलता नाही मय. मग काय तिला माहित नाही का हे आपल्या धनेगावच्या धरणाचं पाणी आहे म्हणून? तू मला नवलाने सांगायली या माय माय आत्या किती पाणी आहे व 17 वेळा तर बघितलंय की तिने? मावशी असंच आहे की माझ्या दिवसभर डोक्यात ताप. काय दिलं ग मी तुझ्या डोक्याला ताप? एवढं तुझ्या डोक्याला ताप पडला या? लेस बोलायस उग, लेस तुला पाणी दिसेल ना घेबर गुटकुळ्या घेके ओके राजा माई जरा सरपण काढायला हो चल. आता हे का लय हात शिनून शिनून गेले
ओ माय मावशी, चला बरं मरण्याची भूक लागली. हो माय, आता नाही भूक लागली मला. आम्हा चार चार बी लाकडं काढले नाही तर भूक अजून गेला. असं कसा भूकाला तरी कवळा हाव तितक. आवो माय, एक भराभर सरपण काढलंय की तुम्ही कसं बोलता व नाही पटायचं. मावशी, तुम्हाला भूक नाही कवळ लागली, किती खोटं बोलतात व. हो का, तुम्हाला कसं करायचंय तसं करा. चला हो का, तुमच्या महाग मी बी निघाले. झालंय माझं सरपण, झालंय सगळं झालंय. भूक लागली, हातामध्ये काटे मोडायले तर जाळ भरायला. चला चला, काय तर हे तर ठेवून दिलं का. बरं राहू दे, चला. बस बस शिरला असता कुठ. मी मागायले हे तर तोडायला नाही माझ्या नाकाला. चांगलं द्या म्हणलं तरी का. कुराड पाहिजे कुठे बी टाकलीत की हे काट्या. लेकराच्या मायला बी लेकराच्या नादानच घास अर्धा घास खाय मिळत असतोय. आगत करून कोणी मायला देत नसतंय आणून खायला. किती बारीक लक्ष करता व जानुभाई तुम्ही बी. नाताच खायला की ही ढिगारा आणलेला मांडलेला. तिथं पोरग एकीकडच राहिलं काय. नो मी सांगते लोकाला आणि शिंबड माझ्या नाकाला. घरी गेल्यावर बघते घरी खा. तुला आणलंय खायला, आम्हाला नाही आणलं. ए डंगरे, खाली काढ डोक्याचं दगड घालीन. घाल बर तू डोसक्यात दगड. तुझ्या कशी पाठीचा धीर करते. ह्या मायने तसले संस्कार लावले तर काय माय आणि काय माय. मी लावलेत का, तुम्हीच लावले की. मी लाड करतात दादा. काय लाड करताय ग, तुझी लाड करतेस की मरणाचा. तुमचे तोंड्या जरा चिकटपती लावा, मला भूक लागली. मग खा की. मी काय तुला बोलायले का, मला सुवर्ण बोलायली. सरपण काढले आता. असं काय तिचे संस्कार काय. माणसाला पाया कोण गिळायली का मुटका कोण गिळायली. लिकरुपी पेराव तसं उगवत असत या. कवा तरी तुमच्या कोण बोलणार आहे का ती. थोडंच माझ्या कोण बोलायचं हे गाबरू. हे डंगरे मला गाबरू म्हणतेस होय गा. हे माय उरक पटपट आणि सरपण काढायचं या. घरी जायचंय, भाजी भाकर करायचं या. ही एक लई डोक्याला थापा गे माय माझ्या. असू द्या माय, होईल करायला जाऊन. बरं तर उशीर लागत. अरे खाऊ दे की त्याला बी. अरे त्याला आणलाय की गणू. खाऊ दे की आता त्याला एक तरी बाळा. वडापाव आणलाय, वडापाव. अर बघा वडापाव आणलाय खायला रे. बघा धर तुझ्या आईकर देऊन ये. पळ सगळ्याला दे, खाशील नाही तर एकटाच. आता शिका आल्यास का. वा मन गाय तोंड्या. अरे कवा गेलेला आहेस. आम्ही दोन भारे बांधून फुले के. बर झालं बाबा, आज तरी आणलास लेकरायला खायला. नाही तर आणतच नाही कधी खायला लेकरायला. अरे नुसते हात हलवे तर येतोस की. अगं माझ्या माग मरणाचं काम होतं की गरीबी. म्हशीला पाणी पाजायचं, वैरण टाकायचं. एक काम आहे का, पुन्हा तुझ्याकडे अजून यायचं सरपण न्यायला. बोलतेच बोलतेच गड उग. मग काय लई तासभर लागत आहे का. तू एक लई जगाच्या आगळा आहेस रे बाबा. तू या भाग तर लई 17 काम असते. तर दोन चार कामाला तासभर लावितोस. तासभर लावितोय. मग काय करतोस. मरणाचं काम होतं घरी माझ्या माग. काय नसतं, आम्ही सगळे करून आलताव. लय आलतेच गडे करून सगळे. घेऊन इकडे बांधून मी म्हणले होते एकाला घरी जेवायच. कुकरच घेऊन. हो सगळंच घेऊन आली इकडे. पण जेवायचं आणलंय की.
बर केलंस रे बाबा, धन्य आहेस। हो मी धन्यच आहेस रे बाबा, नको माझ्या पाय पडू। खाता वाडा पावलो आवडते तुला गुटो गुटो, खाओ दोघी जणी। तुला नाही का आवडत? दे बाबा जेवायची भूक लागली मला मरणाची। काय माझ सासा तुम्हाला वडा पावन हे आणले तर खायला। भूक लागली मला एवढं तर खाऊ दे मला। खापट की दंडी मला। अरे दिके बाबा पटकेन कवर खातो। पकडलं घे तुला जेवढं घ्यायचंय ते। तुला वाडा करा, तुझी सगळी सेवा करा। माणूस शिंडून फिरून आलेला असताय देख जेवा जानो बाई, असं काय करता व खाताना? कुठे कप ककडी बारीक काप, कुठं कान चिरून दे, कुठं भाजी दे अनेक। अहो मायला म्हणे ना तर कुणाला म्हणे? आता माय मावली आहोत की तुम्ही? इकडं शंकरांची चटणी घेती, खाराची फोडी, भाकर घी, हात धुवायला पाणी दे, मला प्लेट दे। मग तसंच असतंय लेखाच। आई उरका की माय सरपण काढायचंय अजून, आवरा पटकन। झालं तुझं खायचं? झालं। बरं झालंय, चार लाकडं काढले नाही तर भलतच लागलीच माझ्या माग दंडुक घेऊन। चवळ सडकत आणि लिशान भडकत। खाऊ दे की त्या बाईचा लेखा आला, आता चार घास खाऊ दे, जायल मग वाढू दे त्याला। दादापाला हिंडून फिरून आलाय, काम धाम बघून येतय माणूस। आवरा माय पटकन आवला जा ना बाई, द्या वाडा बाहेर त्या जेवायला। वाढायले की दमाने वाढ खाटामध्ये माझ्या पुन्हा हिवायचं गाडगुड इतकं ठुमक्यानं वाढल्यावर। खाताना ते नका ना हे करू माय, द्या खाऊ द्या ददापाला नीट। अहो खाऊ द्या की माय, त्या लेकाला हिंडून फिरून आलाय, त्याच्या नरड्याच्या सुद्धा खाली घास उतरायचा नाही, अडकल फिडकल घाटीला। तुमचा तरी काय कारपार असतोय माय? काय कारपार लावलाय व मी? तुम्ही एक भलतच बोलता, आमच्या माय लेकराचे भांड लावून देताव काय? आता माय मी कशाला लावून देतो बस बाया, हाय का हे काहीतरी? मला तर बोलाय लाव की ये ग कळेन बस पाटकुळी, ह्यालाच म्हणते तर हिचील कुठून आणि पडचील गुतून, मला खाव माय? माय ते भांड करू नका, नेवाला पाव ना जर लागले खावाला पाव। गिळ माय गिळ, तुला वळा पावाच्या आडकीची आहेस, तुला सरपण काढूस दमलीच, तुला लय भूक लागली। या मी नाही दमले, तुम्ही दमलात। मी म्हणले का मी दमले? या खा माय, तुला लय भूक लागलेले होते मगापासून, मला लय भूक लागले, मला लय भूक लागली करीत होते, आता खा की। आता काय झालं? या खाते भांडण करू नका की बाबा, खा गपचप। आता लय त्याला माझं दिसतंय माय, त्या जानूबाईला बोललेलं, त्या नरड्याच्या घास जर खाली माणसाच्या उतरू देत नाही तर त्या माणसाच्या अनाचा एक झालं पाहिजे, एक एक। तुम्हीच खाय लावा दोघी, मला पण खायचंय की गट्टा गट्टा खाय लाव काय, खा की। अरे खा की धर, तुला लय आवडते वडा पाव, पकड लेकराला भी द्यावा, दोघच कसं खाय लागू चुटू 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 उग नुसत्या मला माकडावाने वडाय लागले। आता माकडावाने उग रटाच चालू आहे तुमचा दोघीचा। आता शिकतर एक वडा पाव खाय नाही मी। धन्य झाला रे दोघी जणी, काय बघायला सही माय खा। सासा सुना माय काय हायत ह्या जगा एगळन लुगड्याला ठिगळ। मग तुमच्या तरी तोंडातलं घास गिळा आणि मग बोला, अडकल बिडकल माय नाही अडकत काय माय। एकच दोन बोटात मी चार वडा पाव खाल्लेत का, हे पाचवा चारू आहे की खायला? अगं तुला उचलली तरी येते काय माय? अगं तुझ्या बाई पप्पाने तुला शाळेत घातलं होतं का? नव्हतं काय? मला सून भेटली येड्या डोसक्याची, ही तर भेटलीच वरी तरी भेटू नको, मला माफ कर रे देवा। आबो तबा आबो तबा, दबाने घेऊ नका की हाणून ज्या की सपा सपा हाणून, मग तुला सुख मिळेल ना, म्हणजे लागले तरी वाटन। दे मला काय माय, माझ्या हातातला हसवून घ्यायला या, खा बाबा तू खायला नसशील कधी। खाऊ दे त्याला एका दुसरा, तुम्ही दोघेच कसं खायला लागला? अरे फक्त मी एकच वडा पाव खाल्लाय आजी। हाय माय एवढी आई बाबा, तुला वाढू का काय गिळायला? झालंय माझं बघ आता काय झालं, झालं माझ झालं का? चला रे बाबा, मरणाचे काम धले पडले तर मरणाचा आबाळ आलं या,
चल का घे कन तू कोयता मावशी चल की येते येते भाकरी बांधून ठेवून येते मी चला आले चल पटकी ये बघा हो तुम्हाला खूप बोलतलाय तुझा माझा बना ना तुझ्या शिवी कर्म ना मावशी शिवी तर कटत भी नाही ये बघ तिकडे अरे मटकाचा सरपण काय दोघी बी आणि तू काय करतोस निस्तं घेतोस का मग काय करू मग आता मी खाणार ना आराम करणार थोडं जरा धनीला पोटू जा अरे वय जानू बाई तुला खाल्लं की तेवढंच लागतंय झोपायचं हो जा जा आले मी जा बाकरे बांधून ठेवून आले मला माहित होतं की कवा जायचंय कवा जायचंय आता चल की पाण्याची बाटली गेले होते तिथं काढून काढून ताण लागते की पुन्हा काय इकडे परत यायचं का डबल माय सासूबाईला बालक आणि मला मोहत मी नसते घे मला बालक द्या तरच मी घेत असते हो माय राहू दे ती दे तिला बालक ती उचलून डाक्यावर जा घेते चला माय धरा कवर तरी लावता संभळू काय माहिती हा द्या ताई मला उचलू बसलाय का हो हा सांगा नाही तर पडन हात सोडला की सोडला सोडला चला बसलाय का हो बसलाय बघा चला चल लागा रस्त्याला